नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत मानकूर वाहतूक पोलीस विभागात आपल्यासोबत आज आहेत आपले पोलीस निरीक्षक बळीराम दास साहेब आज त्यांच्यासोबत आपण खास चर्चा करणार आहोत गणेश उत्सवा उत्सवानिमित्त जी वाहतूक कशाप्रकारे ते हाताळत आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी माहिती जाणून घ्या साहेब नमस्कार गणेश उत्सव आज दोन दोन वर्षानंतर मोठ्या उत्सवात साजरा होतो आहे तर आता वाहतुकीबद्दल तुम्ही क कशा नियोजन आखलं वातुक, त्या आहे त्याबद्दल जरा माहिती द्या सध्या मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होत आहे आणि वाहतूक वाहतुकीमुळे कुठली समस्या येऊ नये म्हणून आम्ही व्यवस्थित आखणी केलेली आहे त्यामध्ये काही रस्ता काही बंद करण्यात आलेले आहेत डिवायड्रेशन दिलेलं आहे रस्त्यावर ज्या बेवारस गाड्या आहेत त्या आम्ही हटवून झिरो पार्किंग करीत आहोत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या बाहेरून जे येणारी वाहनं आहेत साधारण चाळीस टक्के वाहतूक नवी मुंबईकडून आपल्या मुंबईमध्ये प्रवेश करतात ज्या हेवी गाड्या आहेत अवजड वाहनं ट्रक आहे परत डम्पर वगैरे ह्या ज्या मोठ्या गाड्या आहेत त्यांना आपण चार दिवस बंदी केलेली आहे चार तारीख पाच तारीख सहा तारीख आणि नऊ तारीख या तारखेला हेवी गाड्यांना मुंबईमध्ये प्रवेश नाकारलेला आहे आपण तसं नोटिफिकेशन केलेलं आहे आणि सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे त्यामुळे आपल्या मुंबईमध्ये जे हेवी गाड्या येतात त्या रस्त्यावर नाही चालल्या तर वाहतुकीस कुठेही अडथळा येणार नाही ट्रॅफिक जामचा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे आणि जर मुंबईमध्ये प्रवेश केला तर आम्ही मानपूर जकात नाका येथे त्या गाड्या थांबवून ठेवणार आहोत अशा प्रकारे आमचं नियोजन आहे उत्सवानिमित्त गणेश भक्तांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता गणेश उत्सवानिमित्त आम्ही गणेश भक्तांना तसेच ह्या वाहतूक चालक मालक यांना सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आम्हाला असं सहकार्य करावं असं आवाहन करतो धन्यवाद ट्रॉफिक ज वाहतूक कोंडीचा बंदोबस्त त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे ज्या मोठ्या विक्याला आहेत त्या त्यां ज्या तारखा त्यांनी दिलेल्या आहेत त्या तारखेप्रमाणे त्या बंद आहेत तरी अजून ज्या गणपती उत्सवाच्या ज्या मिरवणूकी विसर्जनासाठी येणार त्याच्याबद्दल हो तुमचं काय नियोजन असेल साधारण मी आता सांगितल्याप्रमाणे चार पाच सहा आणि नऊ तारखेला हेवी गाड्यांना सकाळी आठ वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत आपण प्रवेश बंद केलेला आहे कुठल्याही रस्त्यावर हेवी गाड्या चालणार नाहीत त्यामुळे वाहतुकीचा बराचसा प्रश्न सॉल्व्ह होईल आणि आम्ही हे जे चालक मालक संघटना आहे ट्रान्सपोर्ट असोसिएशन आहे त्यांना पण विनंती करतो त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो की या नमूद तारखेला नमूद वेळेमध्ये त्यांनी मुंबईमध्ये प्रवेश करणं टाळावं त्यामुळे गैरसोय होणार नाही त्यांना पण अडचण येणार नाही ई चलनची कारवाई होणार नाही आणि वाहतूक सुरळीत राहील गणेश भक्त आणि मुंबईवासियांना वाहतुकीमुळे वाहतूक सुरळीत राहिल्यामुळे उत्सव म हे करण्यासाठी व्यवस्थित हे होईल असं आमचं म्हणणं आहे गणेश भक्तांना वाहतूक सुरळीत राहिल्यामुळं मोठ्या उत्साहात साजरा करता येईल विसर्जन व्यवस्थित करता येईल असं आपल्याला आता दत्त साहेबांनी सांगितलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी या वि गणेश उत्सवानिमित्त विस विसर्जनानिमित्त त्यांनी नियोजन आखलेलं आहे गाड्यांचं मी यासिन शेखसोबत निलेश पाटील गणेश उत्सवानिमित्त गणेश भक्तांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता गणेश उत्सवानिमित्त आम्ही गणेश भक्तांना तसेच ह्या वाहतूक चालक मालक यांना सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आम्हाला असंच सहकार्य करावं असं आवाहन करतो धन्यवाद